आणि पंधरा हजाराची रोकड लंपास केली आहे घरातील साहित्यही ते त्यांनी विस्कटून टाकलं आहे हेरले येथील चर्चच्या शेजारी बबन भाऊ कदम यांचं घर आहे ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचा मुलगा औद्योगिक वसाहतीत नोकरीस आहे मुलाच्या लग्नाची तयारी सुरू आहे कदम कुटुंबीय झोपेत असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी काठीचा आकडा करून खिडकीतून दरवाजाची कडी काढून घरातील किल्ल्यांचा झुडका शोधून काढून ही चोरी केली आहे सोन्याच्या दोन अंगट्या दोन चेन सोनसाकळी मंगळसूत्र घंटण कानातील फुले असं ऐवज चोरट्यांनी लंपास केलं आहे चोरट्यांनी फ्रीजमधील दह्याची ठिसकी आणि पाण्याने भरलेली घागर घेऊन गे पळून गेली आणि शेतवडीत येथेच ताव मारून चोटे पसार झाले या ठिकाणी हातकलंगले पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं होतं शेतवडीपर्यंतचा पर्यंतचा माग लागला आणि तेते, तेते स्थान घुटमळलं पोलीस आणि गुन्हा अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत महानकारी न्यूज साठी कुबेर अहंकारे